हाय फ्रेंड्स, मी आनंद पवार, एम पी एस सी महापरीक्षा गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नांदेड तलाठी पदभरतीचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण नांदेड तलाठी पदभरतीचा कॅटेगरी वाईज कट ऑफ किती लागला ते बघूया. चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. नांदेड जिल्हा अंतर्गत तलाठी पदभरती 2019 करिता लेखी परीक्षेची मूळ कागदपत्र तपासणीबाबत. तर मित्रांनो, कागदपत्र तपासणीचा शेड्यूल त्यांनी इथे दिलेला आहे. सबब सोबतच्या यादीतील उमेदवारांनी मूळ कागदपत्र तपासणीकरिता दिनांक 27/11/2019 रोजी सकाळी 11 वाजता बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड परिसर येथे उपस्थित राहावे. तर मित्रांनो, 27 नोव्हेंबर रोजी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या डॉक्युमेंट्स घेऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उपस्थित राहणे आहे. तर मित्रांनो, चला आपण बघूया की कॅटेगरी वाईज कट ऑफ किती लागलेला आहे. तर मित्रांनो, खुला सर्वसाधारण या कॅटेगरीचा कट ऑफ हा 174 लागलेला आहे. त्यानंतर खुला महिलाचा जो कट ऑफ आहे तो 158 लागलेला आहे. त्यानंतर खुला माजी सैनिक 130, खुला अपंग अल्पदृष्टीसाठी जागा राखी होती त्याचा 136, त्यानंतर अनुसूचित जाती सर्वसाधारणचा कट ऑफ 158, त्यानंतर अनुसूचित जाती महिलेचा कट ऑफ 146, त्यानंतर अनुसूचित जाती माजी सैनिक 106, अनुसूचित जाती प्रकल्पग्रस्त 134, अनुसूचित जाती अंशकालीन पार्ट टाईम पदवीधर 108, त्यानंतर अनुसूचित जाती जमाती महिला 142, विमाप्र सर्वसाधारण 156, इमाव महिला 150, इमाव माजी सैनिक 124, इमाव प्रकल्पग्रस्त 146, त्यानंतर इमाव अंशकालीन 94, SEBC सर्वसाधारण 168, त्यानंतर SEBC महिला 150, आर्थिकदृष्ट्या दुर्बल EWSचा सर्वसाधारणचा कट ऑफ 152, EWS महिला 138, त्यानंतर EWS माजी सैनिकांसाठी त्यांना इथे उमेदवार अवेलेबल झालेला नाही आहे. त्यानंतर पेसा क्षेत्रासाठी जे सर्वसाधारण होतं आहे, सर्वसाधारण जो कट ऑफ आहे तो 136 लागलेला आहे. त्यानंतर सर्वसाधारण महिला पेसा क्षेत्रासाठी 124, त्यानंतर खेळाडू माजी सैनिक यासाठी उमेदवार उपलब्ध झालेला नाही. प्रकल्पग्रस्ताचा कट ऑफ 98 लागलेला आहे. अपंगासाठीसुद्धा पात्र उमेदवार उपलब्ध झालेला नाही. आणि जो अंशकालीन होता पेसा क्षेत्राचा त्याचा कट ऑफ 138 लागलेला आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ किती लागले ते बघितलं. मित्रांनो, या रिझल्टची PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. तुम्हाला जर ती पाहिजे असेल तर आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते जॉईन करून घेऊ शकता. तर तसेच सदर मूळ कागदपत्र तपासणीकरिता तयार करण्यात आलेल्या यादीवर आक्षेप असल्यास दिनांक 25/11/2019 कार्यालयीन वेळेत सदर आक्षेप लेखी स्वरूपात पुरावेनिशी प्रत्यक्ष उमेदवार यांनी उपस्थित राहून सादर करावे. तदनंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा विचार करण्यात येणार नाही. तर मित्रांनो, या रिझल्टबाबत तुम्हाला कोणतेही शंका असतील किंवा तुम्हाला आक्षेप घ्यायचा असल्यास 25 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही आक्षेप घेऊ शकता. त्यानंतर तुमचा कोणताही विचार करण्यात येणार नाही. तर मित्रांनो, मूळ कागदपत्र तपासणीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते तुम्ही इथे बघून घेऊ शकता. ही PDF मी टेलिग्रामवर टाकलेली आहे, तिथून डाउनलोड करून तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागतील ते तुम्ही बघून घ्या. आणि तो जे तुमचे कागदपत्र आहे त्याच्या झेरॉक्सचे 2 सेट तयार करून ठेवा. कोणतं कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर ते अजून काढून घ्या, अजून वेळ आहे, कारण 29 तारीख त्यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, तलाठीपदासाठी आवश्यक व त्या त्या जात प्रबोधन ह्या निकष पूर्तता झाल्यानंतर अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच जाहिरातीत नमूद रिक्त पदात कमी जास्त बदल करण्याचे अधिकार अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी यांना राखून ठेवण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नांदेड तलाठी पदभरतीचा जो निकाल जाहीर करण्यात आला त्यामध्ये कॅटेगरी वाईज कट ऑफ किती लागला तो बघितला. व्हिडिओ आवडला असेल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड आणि येणाऱ्या तलाठीचे निकाल बघण्यासाठी आमच्या चॅनलचे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद मित्रांनो.